सगळी मंडळी असतील, सगळ्यात महत्वाचं काम आता आम्ही ज्या हातामध्ये घेतलेलं आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना स्वतःचा जे उपचार करू शकत नाही, जे ऑपरेशन करायचं असेल त्याची लोक ऑपरेशन करू शकत नाही, जवळजवळ माझ्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त लोकांचे 1.5 लाखापेक्षा पुढचे ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी केले. आणि म्हणून आपल्या गावामध्ये जी युवक मंडळी आहे या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की प्रत्येक घराघरामध्ये जावा. त्या घरामध्ये आपण गेल्यानंतर तिथल्या आपले जे वृद्ध माता आणि पिता आहेत त्या लोकांना विचारा की तुमच्या अडचणी काय आहेत, त्यांच्याकडे पैसे असो अथवा नसो आपल्याला त्याची फिकीर नाही. या सगळ्या लोकांचं मोफत ऑपरेशन इथं तिथं नाही, मुंबईमध्ये करण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या लोकांना राहण्यासाठी काका काय दिलेलं आहे, या लोकांना राहण्यासाठी तिथं हॉल दिलेला नाही, या लोकांना राहण्यासाठी तिथं आम्ही फुटपाथ किंवा एका रूम मध्ये सगळी लोक संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेली कोंडली पाहिजेत हे नियोजन आम्ही केलेलं नाही. कारण ज्या लोकांनी आम्हाला घडवलं, ज्या लोकांनी आम्हाला संस्कार दिले, ज्या लोकांनी आमच्या सारख्या लोकांना घडवण्याचं काम केलं, या लोकांसाठी मंत्र्याचं घर, या मंत्र्याच्या घरामध्ये आहेत 6 खोल्या, त्या 6 खोल्यामध्ये 5 खोल्या आम्ही जे आजारी लोक आहेत जे महाराष्ट्रात मुंबईला येतात संपूर्ण महाराष्ट्रात येतात त्या लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी राखीव केलेला आहे. आणि म्हणून आपला तर हक्क आहे या सगळ्या योजनांवरती. तुम्ही तुमचे जेही कुठले काम असतील, कुठल्याही पद्धतीचे असतील, कुठल्याही खात्याचे असतील, तुम्ही सगळे ते काम आमच्या त्या ठिकाणी आणा, 100% पूर्ण करून द्यायची जबाबदारी ही स्वतः माझी आहे. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. तुम्ही सगळे जण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, एकच आशा आणि अपेक्षा मी त्या ठिकाणी ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बरोबरदार लोकांना, शोषित दलित वंचित अल्पसंख्येक लोकांना त्या ठिकाणी घेऊन, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी ते त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या गावाही मध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. हीच आशा आणि अपेक्षा आपण त्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या ठेवणार आहे. आणि काका असतील, सरपंच असतील, त्यांना इलेक्शन झाले, इलेक्शन झाल्यानंतर आपण बहुमतांना त्या ठिकाणी निवडून आलात. मी माझ्या वतीनं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि त्या ठिकाणी संत तुकारामांचा एक अतिशय चांगला अभंग आहे. संत तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात, नका दंत कथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोलू कोण, अनुभव येते भावा शिष्टाचार, निवडी वेगळे शीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळा, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, हेड्या गबाळ्याचे काम नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या गावाला ज्या माणसानं या गावामध्ये विकास आणला